ಆತ್ಮೀಯ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಎಮ್ಮ ಯೋತೋ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜ್ಯೋತಿ ಅವರು. ಈ ಮೂರನೇ ಹಂತದ ಎನ್ ಡಿ ಎ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿರುವ ಮೋದಿಯವರು ನಿಜವಾಗಿಯೂ ವೀಕ್ ಆಗಿದ್ದಾರಾ, ನಿಶಕ್ತರಾಗಿದ್ದಾರಾ, ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡಲಾರ ಸ್ಥಿತಿ ಬಂದು ತಲುಪಿದ್ದಾರಾ, ಏನವ್ರದ್ದು ಯಾಕೆ ಡಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಇರ್ಬೋದು ಸಾಕಷ್ಟು. ಆಮದ್ ಬೇರೆ ಮೊದಲಿಗೆ ಅವ್ರ ಮಾತುಗಳನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಕೇಳೋಣ. ಆಮೇಲೆ ನಿನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಸಂಸದನಲ್ಲಿ ಮಾತುಕತೆಯಲ್ಲೇ ರಾಹುಲ್ರ ಮಾತನ್ನು, ಅದೇ ನಂತರ ಅದರ ನಂತರ ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ಅವ್ರ ಮಾತನ್ನು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆದಂತಹ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನವರು ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನವರು ಏನಂತ ಕೊಟ್ಟಿರೋದನ್ನು ನೋಡೋಣ. ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ ಮೇಲಿದ್ದಂತಹ ಅಥವಾ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಂಬಂಧಗಳು ಮಾಡಬಹುದು ಅಥವಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೋಗ್ಬೋದು ಅನ್ನೋಂಥ ಆರ್ಡರ್ ಪ್ರತಿ ನೋಡಿ ಆನಂತರ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಮೊದಲು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿ ಅವತ್ತನ್ನೆಲ್ಲ ಒಂದರಿಂದ ಒಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ. 140 ಕರೋಡ್ ದೇಶವಾಸಿಯೋ ಬಹುಮತ ಸಾಥ್ जिस सरकार को सेवा करने का हुक्म किया है देशवासियों ने, उसकी आवाज को कुचलने का अलोकतांत्रिक प्रयास हुआ। ढाई घंटे तक देश के प्रधानमंत्री का गला घोंटने का, उनकी आवाज को रोकने का, उनकी आवाज को दबाने का लोकतांत्रिक परंपराओं में कोई स्थान नहीं हो सकता है और इसका कोई पश्चाताप तक नहीं है, दिल में दर्द तक नहीं है। इन आर एग्जामिनेशन सिस्टम, दिस इज नॉट जस्ट अ क्वेश्चन ऑफ नीट, इट इज इन ऑल द मेजर एग्जामिनेशन। नाउ द मिनिस्टर हैज ब्लेम्ड एवरीबॉडी एक्सेप्ट हिमसेल्फ, राइट? I don't even think he understands the fundamentals of what is going on here. Aap prashn kya hai? We are asking some very simple questions to honorable minister. Number one, as this is a systemic issue, what exactly are you doing to fix this issue at a systemic level? Center wise jin bachchon ko sabse zyada number mile hain, kya uski suchi jari karenge? 30,000 सीटें जहां हैं, कई सेंटर अध्यक्ष महोदय ऐसे हैं जहां 2,000-2,500 बच्चे पास हो गए हैं। सरकारी सीटें 30,000 हैं, कई सेंटर में 2,000 से ज्यादा पास हो गए। कई प्रदेश के ऐसी जगह है जहां पर कुछ सेंटर से 650 से ज्यादा सबसे ज्यादा नंबर हैं। और अगर वो संस्था इतनी क्रेडिबल थी तो अध्यक्ष महोदय जिन सेंटर्स पे ये परीक्षा हुई उन सेंटर्स का इंफ्रास्ट्रक्चर क्या था, क्या मंत्री जी ने जानकारी की थी इस बात की? ओके अध्यक्ष महोदय, मेरे आपके माध्यम से एक ही निवेदन है कि बिना ये मंत्री जी रहेंगे तो न्याय नहीं मिलेगा। तो शिक्षा है, मेरे जो संस्कार है, मेरे जो सामाजिक जीवन है, मेरे को मेरे राज्य की, मेरे सूबे की जनता की स्वीकृति मिली है। मैं किसी की, मेरे बौद्धिक और मेरे संस्कार की सर्टिफिकेट मेरे को सारी सदन में किसी से नहीं चाहिए। देश की प्रजातंत्र में चुन के मेरे नेता प्रधानमंत्री मोदी जी को प्रधानमंत्री की भूमिका दिया है, मैं उनकी निर्णय से यहाँ उत्तर दे रहा हूँ सदन को। बाकी ये कहना चिल्लाने से सच झूठ नहीं हो जाएगा साहब। साहब ये जो कहा गया देश की अभी की एग्जामिनेशन सिस्टम रबिश है सर, इससे दुर्भाग्यजनक बयान देश की नेता प्रतिपक्ष का कुछ नहीं हो सकता है सर। मैं